नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ मीटिंग किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा व्हर्च्युअल क्लास जॉईन करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. सध्याच्या काळामध्ये सर्वच ठिकाणी ऑनलाईन मीटिंग संपन्न होत आहे, त्यामध्ये शाळा, कॉलेजेस किंवा इतर ऑफिस सुद्धा ऑनलाईन मीटिंग होत आहे. तर ही ऑनलाईन मीटिंग जॉईन करताना कोणती काळजी घ्यावी याची माहिती आपण पाहणार आहोत. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, जर तुम्ही ऑनलाईन मीटिंगसाठी मोबाईलवरून जॉईन होणार असाल तर साधारणतः आपल्या मोबाईलची स्क्रीन याप्रमाणे आपली दिसली पाहिजे, जे आपल्या मोबाईलमध्ये आपला व्हिडिओ डिस्प्ले अशा प्रकारे दिसला पाहिजे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा व्हिडिओ मीटिंगमध्ये आपण ज्यावेळेस जॉईन होणार आहोत त्यावेळेस आपला माईक म्यूट असणे गरजेचं आहे, म्हणजेच आपला माईक हा बंद असायला हवा. आपला माईक जर ऑन असेल तर आपल्याकडं जो काही आवाज आहे तो आवाजाचा पूर्ण गोंगाट तो मीटिंगमध्ये सर्वांना ऐकायला येईल व मीटिंगमध्ये अडचण निर्माण होईल. त्यामुळे सर्वात प्रथम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपला माईक बंद असणे खूप गरजेचं आहे. इथे एक उदाहरण म्हणून झूम या ॲपची स्क्रीन या ठिकाणी आपण पाहत आहोत. स्क्रीनच्या डाव्या बाजूला खालच्या कोपऱ्यात इथं बाणाने दाखवलेला आहे. आता या ठिकाणी अनम्यूटचा ऑप्शन आलेला आहे, म्हणजेच आपला माईक हा म्यूट आहे आणि त्याला आपण टच केल्यानंतर तो परत अनम्यूट होणार आहे. जेव्हा आपल्याला बोलायचं असेल तेव्हा आपण याला अनम्यूट करून आपण बोलू शकता. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे वरच्या चित्रामध्ये माईक हा आपला ऑन आहे आणि त्याच्या खाली लिहून आलेला आहे म्यूट, म्हणजे आता जर आपण याला टच केलं तर ते म्यूट होईल. आणि खालच्या चित्रामध्ये अनम्यूट लिहून आलेलं आहे आणि माईक आपला म्यूट आहे, म्हणजेच माईक आपला बंद आहे. त्याच्या शेजारी अजून काही ऑप्शन आहेत, व्हिडिओसुद्धा आपण ऑन ऑफ करू शकतो. त्यानंतर शेजारी शेअर कॉन्टेंट म्हणून आहे, याच्यातून आपण आपली स्क्रीन शेअर किंवा आपल्याकडं जे काही असेल आपल्या डिव्हाइसमध्ये आणि ते इतरांना जर आपल्याला दाखवायचं असेल तर ते आपण शेअर कॉन्टेंटमधून करू शकतो. पार्टिसिपेंट्समध्ये आपण किती पार्टिसिपेंट जॉईन आहेत हे पाहू शकतो आणि मोरमध्ये अजून काही ऑप्शन आहेत. त्यानंतर बहुतेक सर्वच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲपमध्ये किंवा प्लॅटफॉर्मवर रेज हँडची सुविधा देण्यात आलेली असते, तर आपण आपला रेज हँड करून आपण मीटिंगमध्ये होस्टला आपण सांगू शकतो की तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे किंवा तुम्हाला काहीतरी सुचवायचं आहे. अशा वेळी आपण आपला माईक अनम्यूट करून बोलण्यापेक्षा जर आपण रेज हँड केला तर होस्टला कळतं की तुम्हाला बोलायचं आहे आणि होस्ट मग योग्य वेळ पाहून तुम्हाला बोलण्याची संधी उपलब्ध करून देऊ शकतो. त्यानंतर तुम्ही जर डेस्कटॉपवरून किंवा लॅपटॉपवरून जर तुम्ही मीटिंग जॉईन करत असाल तर तुमच्यामध्ये आणि लॅपटॉपमध्ये 30 इंचाचं अंतर असणं गरजेचं आहे. हे एक आयडियल अंतर मानलं जातं. अशा वेळी आपला व्हिडिओ योग्य प्रकारे दिसला जातो व आपल्या डोळ्याला पण काही त्रास होणार नाही. आयडियल अंतर 30 इंचाचं सांगण्यात आलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल एका चित्रामध्ये लख प्रकाश आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये थोडासा प्रकाश अस्पष्ट किंवा अंधुक असा प्रकाश आहे. आपण जर मीटिंगमध्ये ज्यावेळी जॉईन होतो त्यावेळी जर प्रकाश योजना प्रकाश व्यवस्था योग्य असेल अशा ठिकाणी जर आपण आत बसलात आणि तिथून जर मीटिंग अटेंड केली तर आपला व्हिडिओ चांगल्या प्रकारे सर्वांपर्यंत पोहोचतो. या चित्रामध्ये आपण पाहत आहोत डाव्या बाजूला जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या पाठीमागच्या बाजूला बऱ्याचसे काही गोष्टी आहेत, भिंतीवर घड्याळ आहे, फाईल्स आहे, अजून काही गोष्टी त्या ठिकाणी दिसत आहेत. जर ऑनलाईन मीटिंगमध्ये जॉईन होताना आपल्या बॅकग्राऊंड जर प्लेन असेल, बॅकग्राऊंडला जर काही गोष्टी नसतील तर ते अधिक चांगलं होतं, कारण अधिक चांगल्या प्रकारे मग आपला व्हिडिओ मीटिंगमध्ये दिसला जातो. जॉईन होतानाच आपण अशा ठिकाणी बसावं की आपल्या पाठीमागच्या बाजूनं कोणीही ये जा करणार नाही, कारण तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन मीटिंगमध्ये जॉईन असता तुमचा व्हिडिओ ऑन असतो
आणि तुम्ही एखाद्या वेळेस काही बोलत असता आणि पाठ्यामागच्या बाजूला जर कोणी ये जा करत असेल तर पूर्ण मीटिंगमध्ये त्याचा डिस्टर्ब होतो, त्यामुळं याची काळजी आपण घेतली तर मीटिंग अधिक यशस्वीपणे पार पडू शकते. त्यानंतर मीटिंग जॉईन झाल्यानंतर जर सर्वांचेच व्हिडिओ ऑन असतील तर आपण एका हॉलमध्ये बसून आपण मीटिंग अटेंड करत आहोत अशा प्रकारचा फील येतो. व्हिडिओ ऑन असेल तर अधिक चांगलं. त्यानंतर मीटिंगमध्ये जॉईन होण्यापूर्वीच आपण आपल्या प्रोफाईलला नाव द्यायचं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या ॲपमध्ये सर्वत्र ही सुविधा देण्यात आलेली असते. त्या ठिकाणी आपण आपलं नाव दिलं तर इतर लोकांना मीटिंगमध्ये आपण जॉईन झालेलं लक्षात येईल, नावावरून त्यांच्या लक्षात येईल कोण व्यक्ती जॉईन आहे. त्यानंतर इथे दोन चित्र आहेत, डाव्या बाजूला खाण्याच्या वस्तू आहेत आणि उजव्या बाजूला चहा आणि कॉफीचे कप आहेत. तर व्हिडिओ मीटिंगमध्ये शक्यतो खाण्याच्या वस्तू टाळाव्यात, म्हणजे व्हिडिओ चालू असेल आणि आपण जर काही खात असू तर ते वर्तन व्यवस्थित वाटत नाही. जास्तीत जास्त आपण चहा कॉफी घेऊ शकतो. त्यानंतर बहुतेक लोकांना असं वाटतं की आपण जे मीटिंगमध्ये बोलत असतो तो आवाज इतरांपर्यंत पोहोचणार नाही म्हणून काही लोक जोरजोरात बोलत असतात. तर असं जोरात बोलण्याची काही मीटिंगमध्ये आवश्यकता नसते, कारण आपण जे काही इयरफोन किंवा जे काही माईक वापरणार आहोत ते खूप सेन्सिटिव्ह असतात, त्यामुळं आपण हळू आवाजात बोललं तरी तुमचा आवाज इतरांपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकतो. त्यामुळे स्पीक सॉफ्टली असं या ठिकाणी सांगण्यात आल्याप्रमाणे आपण हळू आवाजात बोलणं गरजेचं असतं. मीटिंगसाठी दिलेल्या वेळेत जर आपण जॉईन झालो तर सर्वांचाच वेळ वाचतो आणि मीटिंग वेळेवर सुरू होऊन ती वेळेवर संपते, त्यामुळं सर्वांनीच ऑन टाईम जॉईन होणं खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर आपण जर एखादा विचार मांडत असू, एखाद्या वेळेस आपण काही बोलत असू तर आपलं बोलणं झाल्यानंतर आय एम डन, थँक यू, माझं आता बोलणं झालेलं आहे, धन्यवाद, असं म्हणून आपण होस्टला सुचवू शकता की आता माझं बोलणं या ठिकाणी मी थांबवत आहे. त्यानंतर मीटिंगला जॉईन होतानाच जर आपण पेन आणि नोटबुक किंवा एखादा कागद किंवा डायरी घेऊन जर आपण बसलो तर मीटिंगमध्ये होणारे विषय किंवा मीटिंगमध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत त्याचं आपण टिपण करून घेऊ शकतो. त्यामुळं ही एक महत्त्वाची बाब सांगण्यात येते की मीटिंगला जॉईन होताना आपण पेन आणि कागद घेऊन बसणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. पहिली गोष्ट आहे, आपण ज्या काही डिव्हाइसवरून जॉईन होणार आहोत, मग तो लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, टॅब असेल, तर त्याची बॅटरी पुरेशी आहे का नाही हे आपण चेक करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, आपण मीटिंगमध्ये जॉईन झाल्यानंतर आपल्याला बोलायचं असतं, त्यामुळं आपला माईक व्यवस्थित काम करतो का नाही हे चेक करून घ्यावं. त्यानंतर आपण ज्या डिव्हाइसवरून जॉईन होणार आहोत त्याचा कॅमेरा व्यवस्थित आहे का नाही हे सुद्धा चेक करून घ्यावा. तसेच आपल्या डिव्हाइसचं स्पीकर, जिथून आपल्याला आवाज ऐकायला येणार आहे, जर आपण लाऊड स्पीकर लावून जर आपण ऐकणार असू स्पीकर ऑन करून तर त्याचं स्पीकर चेक करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली इंटरनेटची स्पीड चेक करणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ मीटिंगमध्ये जॉईन होता त्यावेळेस आपल्या इंटरनेटची अपलोडिंग स्पीड चांगली असायला हवी. इंटरनेटमध्ये दोन प्रकारच्या स्पीड आहेत, एक डाउनलोडिंग स्पीड आणि एक अपलोडिंग स्पीड. तर व्हिडिओ कॉलिंगसाठी व्हिडिओ मीटिंगसाठी आपल्याला अपलोडिंग स्पीड गरजेची असते, त्यामुळं इंटरनेटची स्पीड आपण चेक करावी. ज्या ठिकाणी इंटरनेट चांगलं असेल अशा ठिकाणून आपण जॉईन झालो तर आपली मीटिंग यशस्वीपणे पार पडू शकते. तर या काही गोष्टी होत्या जे की व्हिडिओ मीटिंगसाठी आपण गरजेचं आहेत. यातल्या सर्व गोष्टी ज्या सांगण्यात आले यातल्या गोष्टीची जर काळजीपूर्वक आपण पाळल्या तर आपली होणारी मीटिंग अगदी व्यवस्थित पार पडू शकते. या व्हिडिओमधून आपणास व्हिडिओ मीटिंगसाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी याबद्दल माहिती मिळाली असेल. पुन्हा भेटूया एका नवीन विषयामध्ये एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.